प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबर अतिक्रमण कारवाई विरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. हायकोर्टाच्या आदेशानंच अनधिकृत बांधकाम पाडलं असून ही कारवाई योग्यच असल्याचं राज्य सरकारनं या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम पाडू नये यासाठी हजरत मोहम्मद अफजल खान मेमोरियल सोसायटी ट्रस्टनं कोर्टात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयानं बांधकाम पाडण्याच्या कामाला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर ट्रस्टनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यावर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला 2 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. छत्रपतींचा विचार म्हणजे